रामकृष्ण हरी. कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा. आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प. ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ. इथे पाठीमागे आहे दर्शन बारी, नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील 50 फूट डीपी रोड. संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाइट्स, प्लॉट डिमार्केशन, प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन. संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड. ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस. चला तर मग आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट, तेही अगदी माफक दरात. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा. विठ्ठल परिवारातील नेते सहकार शिरोमणी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त भाळवणी येथे आयोजित बैलगाडा स्पर्धेच्या निमित्तानं व्यासपीठावर अनेक नेत्यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली. माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनदादा शिंदे, शिवतेजसिंह मोहिते पाटील, दिग्विजय पाटील, प्रणव परिचारक यांच्याबरोबरच विठ्ठल परिवारातील एका गटाचे नेते भगीरथ भालके, युवराज पाटील, ॲडव्होकेट गणेश पाटील आदी उपस्थित होते. पंढरपूर तालुक्यात प्रथमच एवढ्या भव्यदिव्य प्रमाणात बैलगाडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्यानं स्पर्धा पाहण्यासाठी प्रचंड मोठी गर्दी झाल्याचं दिसून आलं. सहकार शिरोमणी साखर कारखान्याच्या गाडी तळास अक्षरशः जत्रेचे स्वरूप आलं होतं. या स्पर्धेच्या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना चेअरमन कल्याणराव काळे यांनी या स्पर्धा कुठल्याही संस्थेच्या फंडातून आयोजित केल्या नाहीत याचा आवर्जून उल्लेख करीत असतानाच भावी आमदार म्हणून कुठेही टेंडर देऊन कटआउट लावले नाहीत असा टोला लगावला. चेअरमन कल्याणराव काळे यांचा रोख नेमका कोणत्या भावी आमदाराकडे होता याची कार्यक्रमस्थळी चर्चा होताना दिसून आली. त्या बैलगाड्या शर्यतीचं आयोजन करत असताना प्रमुख पाहुणे म्हणून ज्यांची कायमस्वरूपी आपल्या पाठीवर थाप आहे ते पंढरपूर माढा तालुक्याचे आमदार आदरणीय बबनदादा शिंदे साहेब, तसेच दुसरे आपल्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक धनश्री ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय काळुंके सर, तसेच आपल्याला उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक आणि सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष आणि माजी आमदार आदरणीय दीपकबा काळुंके पाटील उपस्थित, आपले तरुण सहकारी शिवबाबा मोहिते पाटील उपस्थित, सांगोल्याचे तरुण सहकारी दिग्विजय पाटील आणि सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्री भारतनाना कोळेकर, यशवंतराव चव्हाण पतसंस्थेचे चेअरमन श्री शहाजी बापू, प्रतिभा देवी पतसंस्थेचे चेअरमन श्री उल्हासराव काळे, शेतकरी संघटनेचे आपल्या सर्वांचे तरुण सहकारी श्रीयुत समाधान फाटे, बळीराजाचे संघटनेचे अध्यक्ष श्रीयुत नितीनजी बागल, उपस्थित सर्व स्टेजवरील मान्यवर, बैलगाडा शर्यतींनी मनापासून आणि तरुण कार्यकर्त्यांनी मिळून एक वाढदिवसाच्या निमित्तानं जे आयोजन केलेलं आहे ते राज्याचे युवकांचे उपाध्यक्ष समाधान काळे आणि त्यांचे सर्व तरुण सहकारी, अतिशय चांगलं तरुण कार्यकर्त्यांनी हे बैलगाडा शर्यतीचं आयोजन आपण केलेलं आहे आणि म्हणून त्या निमित्तानं प्रत्येक वर्षी आम्ही वाढदिवस करत असतो, पण वाढदिवसाच्या निमित्तानं प्रत्येक वेळेस आम्ही बाहेर गावी असतोय, पण आता थोडं सुगीचे दिवस आहेत म्हटल्यानंतर थोडं वातावरण पण तापलं पाहिजे आणि म्हणून सर्व कार्यकर्त्यांनी मला विनंती केली आणि आपण हा कार्यक्रम वाढदिवसानिमित्तानं कार्यक्रम आयोजित केलेला आहे. खरं तर समाधान आहे, आम्ही सर्वांनी पार पवार आणि युवकांचे अध्यक्ष आम्ही बोलवलं होतं राज्याचे आणि ते दोघेही न काही कामाच्या निमित्तानं बाहेर असल्यामुळे ते येऊ शकले नाही आणि तरी पण आपण एक चांगल्या उत्साहात ह्या बैलगाड्याचं आयोजन चांगल्या सर्वांनी मिळून केलेलं आहे. मी सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतोय की तरुण कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी मिळून अतिशय चांगलं बैलगाड्या शर्यतीचं नियोजन केलेलं आहे. या बैलगाड्या शर्यतीमध्ये
निश्चित सोलापूर जिल्ह्यातल्या बैलगाड्या नाही त्या, तर अख्ख्या महाराष्ट्रातून ह्या बैलगाड्या इथपर्यंत आल्या. जवळजवळ 340 बैलगाड्याच नोंदणी झालेल्या आहे. मग पुणे असेल, सांगली असेल, सातारा असेल, या भागातून बऱ्याच बैलगाड्या इथं उपस्थित राहिला. बैलगाड्या मालक सुद्धा कालच्या 2 दिवसापासून इथं आतुरतेने वाट पाहत होते कधी शर्यत चालू होते, आणि पावसाने आपल्याला चांगलं सहकार्य त्या निमित्ताने केलेलं आहे. या प्रणव, या प्रणव परिचारक यांचंही आगमन या निमित्तानं झालेलं आहे. तर एक वाढदिवस हे निमित्त असत आहे, कारण आपण दादांच्या जयंतीच्या आणि पुण्यतिथीच्या निमित्तानं विविध कार्यक्रम घेत असतोय, आणि म्हणून हा वाढदिवसाच्या निमित्तानं हा वेगळा आगळा वेगळा कार्यक्रम घेण्याची तयारी तरुण कार्यकर्त्यांनी दर्शवली. मी सर्व कार्यकर्त्यांना आणि स्टेजवरच्या मान्यवरांना मी एवढीच विनंती करतोय, हा कार्यक्रम कुठल्याही संस्थेच्या फंडातून झालेला नाही. हा कार्यक्रम कुठे भावी आमदार म्हणून कटआउट कुठे लावलेले नाही, कारण आंबट शौकीन बरीच जण आता वरचीवर निर्माण व्हायला लागलेले आहेत, आणि म्हणून आम्हाला मी कार्यकर्त्यांनी जे आमच्या संचालक मंडळाने बक्षीसाचं आयोजन केलं, मग निशिगंधा बँकेचे संचालक असतील, सहकार शिरोणीचे संचालक असतील, यशवंतराव चव्हाण आणि प्रतिभा पतसंता हे दादा सर्व संचालकांनी मिळून हा कार्यक्रम आयोजन केला. फक्त कारखान्याचे स्टेज आणि बॅरिकेटिंग एवढेच कारखान्याचं आहे, कुठेही कटआउट. आता मागच्या 4 तारखेला वाढदिवस झाला, त्यावेळेस सुद्धा वाढदिवसाच्या निमित्तानं मी ऑफिसला थांबलो आणि दिवसभर जेवण ठेवलं आणि सगळ्यांचे सत्कार घेतले. जे भागात कटआउट लागले ते सुद्धा कुठे कटआउटचं टेंडर कुणालाही दादा दिलेलं नव्हतं. ज्या त्या कार्यकर्त्यांनी अगदी मनापासून उत्साहानं त्यांनी स्वतःच्या खिशातनं पैसे घालून ते कटआउट लावण्याचा प्रयत्न त्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे, आणि हीच शिकवण आदरणीय दादानी आमच्या डोळ्यांच्या समोर ठेवलेली आहे. त्यांचा आदर्श घेऊन आम्ही काम करतोय, कारण त्यांच्या विचाराशी बांधलेला कार्यकर्ता आहे, आणि जरी आमदारकी नाही मिळाली तरी कार्यकर्त्याला कायमस्वरूपी 30-40 हजार लोकांना कायमस्वरूपी सहकार्य करण्याची भूमिका आमचं काळे कुटुंब नाही तर सर्व आमचा परिवार त्यात काने प्राधान्यानं त्या पाठीमागं ठामपणानं असतोय, आणि म्हणून शेतकऱ्यांचं आणि इथल्या सभासदांचं देणं असतोय आम्ही, आणि त्या निमित्तानं एक वेगळा कार्यक्रमाचं निमित्त आम्ही साधलेलं आहे. मी खरोखरच मनापासून मी कार्यकर्त्यांना धन्यवाद देतोय, कारण अतिशय चांगलं नियोजन कार्यकर्त्याच्या माध्यमातून वाढदिवसाच्या निमित्तानं झालेलं आहे.